बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये रात्रीची गस्त घालत असताना प्रशिक्षणार्थी डी वाय एस पी रोशन पंडित यांनी पाच दरोडेखोरांना ताब्यात घेतला आहे हे पाच संशयित दरोडेखोर दरोडेच्या तयारीमध्ये असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये रात्रीची गस्त घातली जात आहे प्रशिक्षणार्थी डीवाय एस पी रोशन पंडित हे रात्री धारूरच्या घाटामध्ये गस्त घालत होते यावेळी त्यांना एक संशयास्पद स्कॉर्पिओ रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसून आले त्यानंतर त्यांना स्कॉर्पिओमध्ये पाच दरोडेखोर असल्याचे दिसून आल्याने त्यांनी या दरोडेखोरांना ताब्यात घेतले या दरोडेखोरांकडे एक पिस्टल आढळून आले हे दरोडेखोर कुठेतरी दरोडा घालण्याच्या उद्देशाने दबा धरून बसले होते तोच पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली या टोळीमध्ये आणखीन दरोडेखोरांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे बीड जिल्ह्यामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस प्रशासनाकडून शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या गस्ती वाढवण्यात आल्या आहेत दरम्यान या टोळीकडून काही गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे